नमस्कार, मी दीपक पळसुले. मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई उपनगरातल्या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहानं अपघाताच्या दिवशी दोन ठिकाणी दारू प्यायल्याचं उघड झालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी मद्यधुंद असताना मिहीरनं ड्रायव्हरकडून जबरदस्तीनं गाडी चालवायला घेतली होती. अपघाताच्या दिवशी काय नेमकं झालं होतं याचं रिक्रिएशन पोलिसांनी केलं आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. पाहूया. मिहीर शाह, डोक्यात श्रीमंतीची हवा, दारूची नशा आणि माझं कोण वाकडं करणार अशी मस्ती. याच मिहीरनं बेदरकार गाडी चालवत निष्पाप कावेरी नागपा यांचा जीव घेतला. प्रदीप नागपा यांनी जीवाच्या आकांताने पत्नी चाकात अडकल्याचं सांगूनही मिहीरनं कावेरी नागपांना फरफटत नेलं आणि त्यांचा जीव घेतला. 2 किलोमीटर असलेल्या सी फेसवर चाकात अडकलेल्या कावेरी यांना मिहीरनी बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यांच्या अंगावरून त्यांनी गाडी नेली. त्यानंतर त्यांनी बँड्राला पळ काढला आणि तिथे त्यांनी आपली गाडी सोडून मिहीरच्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तो गोरेगावला त्याच्या मैत्रिणीकडे गेला. काही काळ तो गोरेगावला थांबला आणि मग आपल्या मित्रासोबत शहापूरच्या रिसॉर्टवर गेला. रिसॉर्टवर गेल्यानंतर त्यांनी आपला फोन बंद केला. मात्र सकाळी आपल्यासोबत असलेल्या मित्रानं आपला मोबाईल सुरू केल्यानंतर मिहीरचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलं आणि मिहीर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आता मिहीरची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर दोन ठिकाणी दारू प्यायला होता. जुहूमधील तापस बारमध्ये पहिल्यांदा दारू घुसली. मालाड बोरिवली दरम्यानही पेग रिचवले. बोरिवली मरीन ड्राईव्हवर ड्रायव्हर राजेंद्रनं कार चालवली. मरीन ड्राईव्हला मिहीरनं जबरदस्तीनं कार चालवायला घेतली. बांगूर नगर भागातून आरोपीनं बिअरचे 4 कॅन खरेदी केले. बिअरचे कॅन कुठे नष्ट केले याचा शोध सुरू. गायब केलेल्या नंबर प्लेटचाही शोध सुरू. अपघातावेळी मिहीर प्रचंड दारूच्या नशेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर आणि चालक राजऋषी यांना सोबत घेऊन पोलिसांनी त्याच घटनास्थळावर जाऊन रिक्रिएशन केलं. सोबतच चालक आणि मिहीर यांची समोरासमोर चौकशी सुद्धा पोलिसांनी केली आहे. आता या प्रकरणावरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोप जोरात सुरू झाले. कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे. या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युसलेस गृहमंत्री आहे. आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे. अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे. दुसऱ्यांना युजलेस बनवण्याच्या अगोदर, बोलण्याच्या अगोदर तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पाइनलेस आहे ह्याचा पहिला तू अंदाज घे. पुण्याचं पोर्शे कार प्रकरण असू द्यात किंवा मग वरळीतली हिट अँड रन केस, यामध्ये बड्या बापाच्या मस्तीखोर अवलादींना सर्वसामान्यांचा जीव घेण्याचं जणू लायसन्स मिळालं की काय, अशा प्रकारचा संताप सामान्यांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, तरच अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लाडोबांवर चाप बसेल. सूरज सावंत, समे वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.